गणपती बाप्पा। आता हा आवाज देताना दोन्ही हात वर करायचे, भारत माता की, भारत माता की। नावाचं पुनश एकदा न्यू शू ज्वेलर्सच्या वतीनं सर्व उपस्थित ग्राहकांचं, लाडक्या वहिनी साहेबांचं, सर्व पुरुष मंडळीचं, त्याचबरोबर खास आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून सहर्ष स्वागत करू। शुद्ध सोने अनमोल नाते म्हणजेच श्री ज्वेलर्स, न्यू श्री ज्वेलर्स यांच्या वतीनं आजचा हा सुंदरसा सोहळा होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला। तर यांच्यापासून आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय। कार्यक्रम मराठी आहे, बऱ्यापैकी बाहेरची पण मंडळी आहे, तुमच्यासाठी पण आपण काहीतरी घेऊया। तर यांच्यापासून आपण सुरुवात करूयात। नमस्कार मामी, प्रत्येक गेम मध्ये दोन पैठणी दिल्या जातील, आता तुमच्यामध्ये दोघींना पैठणी आहे एवढ्या ज्या आहेत, तर तुमच्यापासून आपण सुरुवात करतोय। नमस्कार, आपलं नाव? सुनंदा गायकवाड। सुनंदा गायकवाड आणि साहेबांचं सोनू, आणि हे सगळं मिळून मध्ये एकदा सांगायचं ओके, एकदा वहिनीसाठी काय काय एवढ्यासाठी वाजवायला सांगितलं, तुमच्याकडनं उखाणा ऐकायचं आहे म्हणून बयाला सगळ्यांना उखाणा आला पाहिजे। महादेवाच्या पिंडीला म्हणलं की 5000 रुपये, महादेवाचे पिंड सोडून कुठलाही उखाणा घ्यायचा। टेन्शन मध्ये आले का? नाही ना। हा, सोन्याच्या ताटात सोन्या कुठं आहे? आमच्या न्यू श्री ज्वेलर्सच्या सोन्याच्या ताटात। हा, चांदीच्या ताटात सोन्याच्या मणी। पहिलं तुम्ही ताट सोन्याचं घेतलं, बजेट कमी झालं का तुमचं? आता विशेष योजना पण आहे आमच्याकडे, आतापासून चालू करा भरायला, 12 महिन्यामध्ये खरेदी करा। हा बरं, असू द्या सोन्याचा असू द्या का चांदीचा असू द्या। हा बोला, कशाचं तरी काय म्हणा ना बिचारे, आता ताट घ्यायचंच कॅन्सल केलं वाटायला लागलं। शिबे ना दोन तीन मला, आता माझी चूक झाली, यांचं सोन्याचा थांबवलं, मला बसून घ्यावं लागेल बरं का, जर तुम्हाला नाही आलं तर मी एक ब्रेक देतो, परत येणार तुमच्याकडे। बोला बहिणी, भारी झालं ना गं? हा, सुजाता विलास गवारे। सुजाता विलास गवारे। गवारे पुढे पुढे भाजी भाजी मेथीची कर फोन गेली भाजी बघायची। हा उखाणा 1972 मध्ये दिलेला आहे। बोला बहिणी, काय म्हणता? काय नाही ना, म्हणा काय तरी। जमी रमी प्याव ना महाराज, साक्षी सागर वाळके। बर, वाळके बहिणी, उखाणा गळ्यात मंगळसूत्र ही आई सोबत घ्यायची, घेऊन सागरावांचं नाव घेते वाळकेंची सूत। असू नाही तो करत होता। हा, प्राजक्ता प्रदीप माळुंकर। प्राजक्ता प्रदीप महाळुंकर शुद्धी मारेल। हा, रुसलेली राधेरा। राधा एवढे सौकाशी रुसली, जरा मोठ्याने बोला ना। हा, रुसलेला राधेरा कृष्णा भरवीत होता प्रेमानी घास। येणं म्हणतो हलो ना सोन्या। हा, रुसलेल्या राधेरा कृष्णा भरवीत होता घास, न्यू श्री ज्वेलर्सनी ओपनिंगच्या दिवशी ठेवलाय ना क्रांती नाना मळेगावकर यांचा खेळ आज। ओके, हा या, पहिली मेकअप वगैरे छान झालाय बरं, नाही झालाय त्यांचा मेकअप चांगला, फाउंडेशन वगैरे सगळं एकदम उत्तम। हा, सौ रेश्मा जयदीप म्हणूनकर। बरं, तुम्ही डबल सीट आलात का? नाही एकच आणलं हो। हा बोला, दत्ताच्या फोटोला हार घालते। दत्ताच्या फोटोला हार घालते, दत्ताच आहे आमच्या पैसे घालून टाका। हा, दत्ताच्या फोटोला हार घालते वाकून जयदीप रावांचं नाव घेते, तुमचं मान राखो। धन्यवाद। वहिनी असं का नका, फुल वहिनी टेन्शन मध्ये वाटायला लागल्या मला। नाही ना, हा सोनं घ्यायला जाता पहिलं? नाही ना। हा, अश्विनी प्रदीप पट्टे बहादूर। काय? अश्विनी प्रदीप पट्टे बहादूर। पट्टे बहादूर, हा पुढे नदीच्या काठी सोन्याची वाटी, कोणीतरी उचलून नेईल माघारे आणा पण। नदीच्या काठी सोन्याची वाटी, हा टिंब टिंबांच 7 जन्म घेईन मी प्रदीप साठी। वा 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 वा, पण त्यांची इच्छा आहे का बघा? हा ना, त्या पिक्चरला काय बदल पाहिजे असं हे मी घेऊन काय करायचे या जी। काय नाव तुमचं? प्रतीक्षा विजय जाधव। प्रतीक्षा विजय जाधव पुढे लक्ष्मी शोपते।
विद्यमान लक्ष्मी शोधते दानाने शोभते का शोधते का सापडते टेंशन आले का नाही ना हा तुम्हाला घाबरलेत त्या तुमच्याकडे बघून बघून त्या टेन्शन मध्ये आल्या हा लक्ष्मी शोधते दानाने विद्या शोधते विद्यमाने विजयराम तू तर दहा था मला दोनच दे मी लगेच जाईल किती वाजले तो चालू 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 बंद हा मयुरी कृष्णा मावळकर मयुरी कृष्ण चांदीची जोडवी सौभाग्याची खूण कृष्णारावांचं नाव घेते मावळकर पाटील धन्यवाद सुंदर या काय म्हणता hulala 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 asnesha asnesha avinash bhosle navin navin jhale ka kadhi jhale aapne kaaja taaja chhaje janula mana kasa ha pune mukha sunnesha sathi aale tumhi kuthe raha इथे तो आकाश इथे तर पब्लिक आहे सगळं हा पुढे पुढे अहो नवीन नवीन लग्न झालं बिचारीच अजून आठवते म्हणते मला हा ओळखा नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरबांना शेवटी आहोच म्हणायचं कोण म्हणत सोनेचे पप्पा असते ना टिंकूचे पप्पा गुंडीचे पप्पा का होईल छान असते हा सोने नाही हो आठ महिने झाले सोने हा वहिनीने बरोबर पॉईंट काढला वा 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 वेळ घेऊ द्या सोन्या होऊन जाईल हा सोन्याच नाव ठेवा तुम्हाला सापडलं वहिनीने पॉईंट काढला आठ महिने झाले सोन्या कसं होईल चांदीची जोडवी लग्नाची खूण आणि अशा नाव घेते बसण्याची बसू का असं करा ना त्याला भारी असत तुम्हाला माहिती आहे का इकडे बघा हे सिंगल असं आलं असं आलं आणि स्ट्रेटनिंग केलं शॅम्पू कंडिशनर केलं आणि ज्याने आयब्रो केलेत ना ते बिचारे दिवसभर तोंडाने नाही बोलले ते कसे बोलते त्यामध्ये हे सिंगल मध्ये येते माझा अभ्यास हा पुढे सोनी किता निखिल बोदडे साडी घालते फॅशन ची पदर घेते साधा निखिल राव माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा गुलाबी साडी तुम्ही तर हसताय वहिनी मगापासून मी उलट छान हसताय तुम्ही तुम्ही रडके म्हणताय हा हसणारे वहिनी आजपासून बोला शेगावचे गजानन शिर्डीचे साई सांगा तुम्ही कोणाची आई आणि त्यांचं मधलं राहिलं की शेगावचे गजानन शिर्डीचे साई चेतनरावांचे नाव घेते मी पिशाचे तुमच्याकडे हप्ता बाकी आहे बँकेचा कोण टेन्शन मध्ये चेहरा केलाय बोला पल्लवी गणेश फरतडे फरतडे सासू सासरे आहेत प्रेमळ आई वडील आहेत हौशी गणेशरावांचं नाव घेते होम मिनिस्टर सुजाता आकाश शुरय सुजाता आकाश बर पुढे जन्म दिले मातेने पालन केले पिताने आकाश पाटलाचं नाव सांगते पत्नी या नाव मनीषा भरलाच सुरते पुढे अजून उपवास आहे का देते चिरून परलात पडला जना कुंकुला तुला
मी याच्या आधी कुठं होते का शोला नाही काय म्हटले आरतीश्वर किर जात बर बर दंदन पुदळी मनमन माती आकारले भीती चितारले खाम सासूबाईंच्या पोटी जन्मले राम राम गेले काशी काशी आणले रामफळ सासू म्हणे मला ननद म्हणे मला मी म्हणे मला चला चहा पिऊ दे हे चालू राहत कर बसायचं हा सासू म्हणे मला ते म्हणे तिला हा ते काय म्हणले सासू म्हणे मला ननंद म्हणे मला मी म्हणे मला ईश्वरराव म्हणतात समजत नाही का राणी तुला आणि दुसऱ्या पगारीला एक रामफळ हाणायला ह्यांचे साहेब कुठे गेले होते काशीला एका रामफळीसाठी एक महिना विचारीने वाट बघायची पगार म्हणायची बोला तनुजा योगेश हुराळे अडचण बघ काय करत ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल याच्या पेक्षा रायगड बांधायला कारागीर होते कुशल म्हणजे आणखी भारी वाटेल ताजमहल तिकडे भारी असेल महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड भारी आहे रायगड बांधायला कारागीर होते कुशल योगेश पाटलाचं घेतो नाव तुमच्यासाठी स्पेशल